काल रात्रीपासून पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागड तालुक्याचा संपर्क बाह्य जगताशी तुटला आहे. संपर्क तुटण्याची 5 दिवसातील ही दुसरी वेळ आहे. दरम्यान आज सकाळी देसाईगंज येथे वीज पडून 2 मशीनचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे 29 जुलैला पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. 31 जुलैच्या संध्याकाळी पुलावरील पाणी ओसरल्याने रहदारी सुरू झाली होती. दरम्यान 1 जुलैपासून संध्याकाळपासून दक्षिण भागात पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने आज दुपारी 12 वाजतापासून पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले, त्यामुळे पुन्हा रहदारी बंद झाली असून 100 गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच कुडकेली नाल्यालाही पूर आल्याने हेमलकसा आलापल्ली हा मार्गही पुन्हा बंद झाला आहे. दरम्यान आज सकाळपासून गडचिरोलीसह अन्य तालुक्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. आज सकाळी देसाईगंज येथील हनुमान वार्डातील शंकर मैंद यांच्या मालकीच्या 2 म्हशी वीज कोसळल्याने मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.